सोलापूरकरांनो नमस्कार। सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गेल्या 50 ते 55 दिवसापासून राज्यभरात एसटीचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी आणि प्रमुख म्हणजे एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती संपावरती गेले होते। काही केल्या या संपाची कोंडी फुटत नव्हती, मात्र आजपासून बहुतांश राज्यभरामध्ये एसटीची वाहतूक सुरू झाली आहे। सोलापूर बस स्थानकामधील हे चित्र आहे। सोलापूरहून पुण्याला जाणारे आणि पुण्याहून सोलापूरला येणारे, तसेच सोलापूरहून तुळजापूर मार्गावरील एसटीची वाहतूक बऱ्यापैकी सुरू झालेली आहे। आपण बघा, या एसटी स्थानकामध्ये फक्त एसटी दिसत होत्या, मात्र 100% क्षमतेने एसटी सुरू झाले नसल्यामुळे या भागामध्ये, या बस स्थानकामध्ये काही खाजगी वाहतूक देखील अजून सुरू असल्याची दिसते। ही एसटी सुरू झाली आहे सोलापूर लातूर आपण पहा, की सोलापूर तुळजापूर पहा, प्रामुख्याने सोलापूर पुणे आणि सोलापूर ते मराठवाडा मार्गावरील ही एसटीची बस वाहतूक सुरू झाली आहे। बऱ्याच दिवसानंतर ही बस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र नक्कीच आनंद झाला आहे। लालपरी बऱ्याच दिवसापासून सर्वसामान्यांची ही लालपरी बंद होती, ती आज सुरू झाली आहे। काय सांगाल एसटी सुरू झाल्याबद्दल? एसटी काय चालू होती, एसटी लय भारी आपण चालू काय केलं ह्या कालावधीमध्ये एसटी बंद होती त्यावेळेस? 54 दिवस पेशंटचे हाल झाले। आज जवळपास 50% बस वाहतूक सुरू झालेली आहे आणि एसटी स्थानकामधील नेहमीचा आवाज आपल्याला आज ऐकायला मिळतोय आणि सर्वसामान्यांचं पोट देखील या बस स्थानकावरती अवलंबून होतं, त्यामुळं त्यांचे देखील रोजीरोटीचे व्यवहार सुरू झाले आहेत, म्हणून ते देखील आता सध्या खुश दिसत आहेत। हे बस स्थानकामधील चित्र आपण पहा। हो, पंढरपूर आहे का? पंढरपूर गेल्या 50-55 दिवसापासून या परिसरामध्ये एकदम शांतता दिसत होती, मात्र आता हे बस स्थानक प्रवाशांनी थोडं गजबजू लागलेले आहे। बस सुरू झाली हे अनेकांना माहीत नाही, त्यामुळं आज या बस स्थानकामध्ये कमी गर्दी दिसते। फलाटावर कधीच बस लागलेल्या नव्हत्या, त्या मात्र आज प्रवाशांना वाहतुकीसाठी सुरू झालेल्या आहेत। ही सोलापूर पुणे जाणारी बस पहा। सर्वसामान्यांची लालपरी आज खऱ्या अर्थानं धावू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संप मिटला का? बरेच जण या चौकशीसाठी देखील गर्दी करतायत, बस कधी सुटणार आहेत वगैरे। आज बहुतांश बस सुटल्या नाहीत, मात्र ही संपाची कोंडी तरी फुटलेली आहे, त्यामुळे गर्दी आपल्याला दिसते आहे। बऱ्याच दिवसानंतर हा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला असेल। शिवशाही बस देखील सुरू झाली आहे। स्वारगेटला जाणारी ही बस इथं आत्ता लावण्यात आली आहे। असा आवाज ऐकल्यामुळं नक्कीच सोलापूरकरांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना एक दिलासा मिळाला आहे। बऱ्याच दिवसापासून खाजगी बस सेवा सुरू होती, मनमानी पद्धतीचं तिकीट आकारलं जात होतं,
त्यामुळे आता ही आलिशान बस असेल किंवा सर्वसामान्यांची लालपरी असेल ह्या धावू लागल्यामुळे आणि संप मिटू लागल्यामुळे सगळ्यांनाच नक्की आनंद झाला आहे. ही सर्वसामान्य जनता ज्यांच्यासाठी ही एस टी गरजेची आहे ती आज सुरू झाली आहे. आज किती बस सुरू झालेत सांगा की साधारणपणे आज किती बस सुरू झालेत, कोणत्या मार्गावर बस सुरू झाली सांगा. आज आहे पुणे चौदली, पंढरपूर आहे, मंगळवेढा आहे. हां, साधारणपणे किती बस आज धावतील किंवा धावत आहेत किंवा गेल्या? तरी आहे तुळजापूर उस्मानाबादच्या गाड्या फ्रिक्वेन्सी आहे, मंगळवेढा फ्रिक्वेन्सी चालू आहे. हां, 100% बस कधी सुरू होतील सगळ्या? ओके, धन्यवाद. बऱ्याच दिवसापासून आपण एस टीचा पुकारलेला आवाज ऐकला नाही, त्यामुळे तुम्ही एकदा अनाउन्सिंग करा आणि सांगा. बस क्रमांक 379 सोलापूर पुणे शिवशाही बस, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 लावून झाले, टेंभुर्णी इंदापूर निघवान यवा चौकुला स्वारगे, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 लावून झाले, सोलापूर पुणे शिवशाही बस. असा खणखणीत आणि दणदणीत आवाज गेल्या 50 ते 55 दिवसापासून बंद होता, तो आज आपण ऐकला असेल. आणि ह्या सोलापूर बस स्थानकामधील हे दृश्य जे दिलासादायक दृश्य आहे ते आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरून. सर्वसामान्यांची बस सुरू झाल्यामुळे नक्कीच आनंद आहे, संपाची कोंडी फुटलेली आहे, त्यामुळं या बस सेवेचा नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होत आहे. अनेक प्रवासी ये जा करत आहेत. बऱ्याच मार्गावरच्या बस धावू लागल्यामुळे प्रवास सोयीस्कर झाला आहे. आपण गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये बघतोय की खाजगी प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे आणि एस टी बंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. नक्कीच आता हे अपघाताचं प्रमाण कमी होईल, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सर्व बस सुरू होतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या बस स्थानकामध्ये काही बस आहेत, काही खाजगी वाहनं देखील आहेत, काही मार्गावरती बस सुरू झालेत, त्यामुळे नक्की ही कोंडी देखील लवकर फुटेल अशी आशा करूया. आणि सर्वसामान्यांची लालपरी मोठ्या क्षमतेनं धावील, माल वाहतूक देखील मोठ्या क्षमतेनं सुरू होईल अशी आशा करूया. धन्यवाद. यस न्यूज मराठीसाठी मी शिवाजी सुरवसे हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करतो आहे. सुरू झाले बस लातूर. मराठवाडा मार्गावर असेल, पुणे मार्गावर असेल, मंगळवेढा असेल, तुळजापूर असेल, अशा विविध मार्गांवरती या बसेस सुरू झाल्या आहेत. धन्यवाद. काही ठिकाणी बस नाहीत, त्यामुळं खाजगी प्रवासी देखील या बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. आणि काही बस 100% क्षमतेने बस सुरू झाले नाहीत, सगळ्याच मार्गावर बस नाहीत, मात्र काही प्रमुख मार्गावरती आज सकाळपासून बस सेवा सुरू झालेली आहे. पूर्णपणे बस सुरू झाले नाहीत म्हणून जीप या मार्गावर या परिसरात दिसत आहेत. काही जण विचारतात की जीप का थांबलेत, त्याचं उत्तर आहे ते. बोला, तुम्ही कुठून आलेत? वैरागला. वैरागला किती वाजल्यापासून थांबलेत? 15-20 मिनिटं झाले आलेत. काय झालं, बस नाही का? बस नाही. बरं, मग काय झालं? बसला 70 रुपये तिकीट आहे वैरागला. ओके, आम्हाला आता इथं 70 रुपये आकारण्यात येतात. आणि जीपला जीपवाल्यांना का मी आत्ता विचारलं, ते 70 रुपये सांगते.
बर मग काय करणार तुम्ही आता? बस तर नाही तुमच्या मार्गावर? बस नाही, आता तेच विचार करतो इथं काय करायचं त्याचं गावाकडे. आम्ही पुण्यावर नाही तर आलो 250 रुपयात आलो पुण्यावरनं ट्रॅव्हल्सनी. बरं, परंतु आता इथनं वैराग आम्हाला 45 किलोमीटर आहे, परंतु आम्हाला वैरागसाठी आता 150 रुपये मोजावे लागणार आहेत. बापे, बघा एस टी ही सर्वसामान्यांची आहे आणि ती सुरू न झाल्यामुळं किती तोटा होतोय हे आपण या तरुण प्रवाशाकडून ऐकलं असेल. डबल चालू करून आता वेगळा आहे आणि हा महामंडळात अजून वेगळा आहे. अजब कारभार सगळा. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या मताशी मी सहमत आहे, लवकरच पूर्ण क्षमतेने बस सुरू होईल अशी अपेक्षा करूया.